नमस्कार, मी जयश्री वाघ, स्विंग टेक्नॉलॉजी इंस्ट्रक्टर। मागील व्हिडिओमध्ये आपण मेझरिंग टूल्स अँड ड्राफ्टिंग टूल्स या विषय माहिती घेतली होती, तर आज आपण कटिंग टूल्स, प्रेसिंग टूल्स आणि स्विंग टूल्स या तीन भागांविषयी माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम कटिंग टूल्स अँड इक्विपमेंट्स या विषयी माहिती। मार्केटमध्ये कापड कापण्यासाठी विविध प्रकारच्या कात्र्या उपलब्ध आहेत। काही कात्री कापड कट करण्यासाठी असतात, तर कागद व विविध प्रकारचे मटेरियल कापण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कात्र्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। तसेच कापड कट करण्यासाठी व कट केल्यानंतर सुप्ता व सफाईदारपणा दिसण्यासाठी वेगवेगळ्या कात्रींचा उपयोग केला जातो। प्रथम बघूया आपण रेग्युलर सीजर्स। ही कात्री मार्केटमध्ये 22 सेमी पासून तर 25 सेमी पर्यंत मिळते आणि इंचात 8 इंच ते 10 इंचापर्यंत उपलब्ध आहे। ही कात्री वजनाला हलकी आहे, शक्यतो लेडीज या कात्रीचा उपयोग जास्त प्रमाणात करतात। पुढे आपण बघूया शियर्स। ही कात्री मार्केटमध्ये 30 सेमी पासून पुढे आहे, इंचात 12 इंच व त्यापासून पुढे मिळते। या कात्रीचे दोन्ही पाते विशिष्ट मटेरियल म्हणजेच कानस या धातूपासून बनवलेले असतात व या कात्रीचे हँडल हे पितळी असते। ही कात्री वजनाला जड असते, म्हणून या कात्रीचा उपयोग मोठमोठी जे की टेलरिंग व्यावसायिक जेथे कामाचा लोड खूप असतो व जास्त प्रमाणात अधिकाधिक कापड कट करावे लागते व हेवी काम करावे लागते, तिथेच उपयोग केला जातो। म्हणून ह्या कात्री वजनाला हेवी म्हणजे जड असल्याने तिला हेवी ड्युटी शियर्स असंही म्हणतात। पुढे आपण बघूया पिंकिंग सीजर्स। पिंकिंग सीजर्स या कात्रीला दुसरे नाव झिकझॅग सीजर्स असंही आहे। 22 सेमी पासून ही कात्री मिळते। या कात्रीचा उपयोग कापड कट केल्यानंतर त्याचे जे काठ असते तर त्यांचे धागे दोरे निघू नये म्हणून या काठावर कट करण्यासाठी वापरतात। जेव्हा टेलरिंग क्षेत्रात ज्यावेळेस ओव्हरलॉक मशीन अस्तित्वात नव्हते त्यावेळेस या कात्रीचा उपयोग केला जात असे। या कात्रीची रचना म्हणजेच या कात्रीचे दोन्ही पाते अल्युमिनियमचे किंवा लोखंडी परंतु झिकझॅग आकाराचे असतात। शक्यतो या कात्रीचा वापर आता कमी प्रमाणात केला जातो। पुढे ट्रिमिंग सीजर्स म्हणजे एम्ब्रॉयडरी सीजर्स असंही म्हणतात तिला। ही सीजर्स मार्केटमध्ये 12 सेमी पासून मिळते। या कात्रीची स्टीलची असून कटरप्रमाणे या कात्रीची रचना असते। हिला पकडण्यासाठी एका साईडने आपल्या हाताचा अंगठा बसेल याप्रमाणे रचना असते। ही कात्री नाजूक असल्यामुळे या कात्रीचा उपयोग फक्त धागे दोरे कापण्यासाठी केला जातो। एम्ब्रॉयडरी करत असताना जे किंवा विणकाम करत असताना जे दोरे उरलेले असतात ते दोरे कट करण्यासाठी या कात्रीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो। पुढे आपण बघूया इलेक्ट्रिक कटर। या काय हा एक कात्रीचा प्रकार नसून हे एक मोठे इलेक्ट्रिक कटर मशीन आहे। या कटर मशीनचा उपयोग मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये केला जातो। इलेक्ट्रिक कटर म्हणण्याचा अर्थ असा की त्याला मोटार लावलेली असते व ही विजेवर चालते। बटन ऑन केल्यानंतर कटर आपोआप पुढे सरकते। हे विजेवर चालत असल्यामुळे एकाच वेळी 50 किंवा 100 पेक्षा जास्त जॉब कट केले जातात। मोठमोठ्या कंपन्या किंवा फॅब्रिक इंडस्ट्रीमध्ये जास्त उत्पादन क्षमता असते व हेवी काम असते, तिथेच या इलेक्ट्रिक कटर मशीनचा उपयोग करतात। पुढे आपण बघूया बटन होल सीजर्स। ही कात्री 4 इंच ते 8 इंचापर्यंत मिळते। याच्या टोकाला एक कट बसवलेला असतो, तसेच यास एक पेचही लावलेला असतो। या कात्रीच्या सहाय्याने लहान मोठे सर्व प्रकारच्या लांबीचे काजे कट केले जातात। पुढे आपण बघूया होल मार्कर। पुढे टोकदार व मागे जाड असतो। आर्मी किंवा पोलीस यांचे ड्रेसचे जाड कापडावर छिद्र करायचे असल्यास याचा उपयोग करतात। याने छिद्र पाडून आयलेट स्टिचने त्या छिद्रास बंद केले जातात। पुढे आपण बघूया स्विंग टूल्स अँड इक्विपमेंट्स। स्विंग म्हणजे शिवणकामासाठी लागणाऱ्या वस्तू बघूयात। प्रथम निडल्स। निडल्समध्ये 2 प्रकार आहेत। पहिली निडल म्हणजे मशीन निडल्स अँड हँड निडल्स। मशीन निडल्स म्हणजे सिंगर, पप, ऑर्गॉन इत्यादी नावाने ओळखले जातात। 9 नंबरपासून ते 24 नंबरपर्यंत स्विंग निडल्स उपलब्ध आहेत। पुढे हँड निडल्स। या निडल्स 0 नंबरपासून ते 12 नंबरपर्यंत मिळतात। पातळ कापड, जाड कापड यानुसार या सुईचे नंबर निवडले जातात। पुढे क्र्यूल निडल, रफू करण्याची सुई असेही म्हणतात, जी पुढच्या टोकाला वाकलेली असते। हिचा उपयोग फक्त रफू कामासाठीच केला जातो। पुढे पिन कुशन।
पिन्स एकत्रित एका स्थानावर सुरक्षित ठेवण्यासाठी पिन कुशन वापरतात. ज्यावेळेस आपण पेपर कटिंग किंवा पॅटर्न ठेवतो तर ते पॅकिंग करण्यासाठी आपल्याला या पिनचा वापर करतो आणि ते पिन्स आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण पिन कुशनचा वापर करतो. पुढे थिम्बल्स, याच्या वापराने टेलरची जी बोटे ती सुरक्षित राहतात. ही टोकाला ओपन किंवा बंद असतात. हे स्टील पितळपासून बनविलेले असते. पुढे आपण बघूया फिनिशिंग अँड प्रेसिंग टूल्स. जे जॉब पूर्ण शिवून झाल्यानंतर त्याची फिनिशिंग किंवा प्रेसिंगसाठी आपण कुठल्या कुठल्या वस्तू वापरू शकतो त्यांची माहिती. फॅशनच्या दुनिया ड्रेसला आवश्यक फिटिंग येण्याकरिता फिनिशिंग ही क्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी प्रेस योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. या सर्व सहाय्यक साहित्यांची माहिती वैज्ञान टेलरला असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम प्रेस ही असे एक उपकरण आहे ज्याच्या सहाय्याने कापडावरील सुरकुत्या घालविले जातात व कापडाला योग्य फिनिशिंग करता येते. त्याचे प्रकार म्हणजे सॉलिड प्रेस, पितळी प्रेस, बांबूची प्रेस. वरील तीनही प्रकार आता काळबाह्य झाले आहेत, म्हणजे ह्या प्रेसचा वापर आता शक्यतो केला जात नाही. इलेक्ट्रिक प्रेस, ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक प्रेस, स्टीम प्रेस, लॉन्ड्री प्रेस या प्रेस सध्या वापरात जास्त प्रमाणात केला जातो. पुढे आपण प्रेसिंग टेबल. प्रेस करण्यासाठी आपल्याला टेबलची आवश्यकता भासते, तर तो हा टेबल. या टेबलची उंची 36 इंच ते रुंदी 26 इंच लांबी 5 फूट असते, कारण लांब कपड्यावर सहजतेने प्रेस करता येईल अशा पद्धतीने ह्या टेबलची ॲडजस्टमेंट केलेली असते. पुढे आपण बघूया स्पंज. ज्यावेळेस आपण प्रेसिंग टेबलवर कापड किंवा गारमेंट प्रेस करत असतो तर त्या गारमेंटवर पाणी शिंपडण्याचे काम या स्पंजचे सहाय्याने केले जाते. पुढे हँगर. जॉब शिवून झाल्यानंतर प्रेस झाल्यावर फिनिशिंग म्हणून आपण हँगरला टांगून ठेवतो. ड्रेस हँगरला टांगून ठेवण्यासाठी वापरले जाते, म्हणून यामुळे कपड्यांना पुन्हा सुरकत्या पडत नाही व जॉब आपला नीटनेटका व्यवस्थित टांगला जातो. पुढे आपण बघूया सीम रिपर. सीम रिपर याचा देखील टेलरिंग क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं काम आहे. याचा आकार इंग्रजी वाय याप्रमाणे आहे. यदा कदाचित चुकीची सीवण उसवण्यासाठी या सीम रिपरचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. या कामामध्ये सुबकता येते. अशाप्रमाणे आपण प्रेसिंग टूल्स, स्विंग टूल्स आणि कटिंग टूल्स या 3 टूल्सविषयी माहिती घेतली. थँक्यू, धन्यवाद.